पालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या कार्यालयात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेचे नवनियुक्त विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या कार्यालयात पत्रकार आणि समाजसेवकांचा वाढदिवसानिमित्त सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी केक कापून स्नेहभरानं केक भरवीत समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार समाजसेवक आणि बी आर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार यांचा देखील सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार आणि सोहळ्याप्रसंगी बी आर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार, लोकमतचे राजकुमार सारोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास कदम तसंच मान्यवर पालिकेचे नेते, पदाधिकारी, शुभचिंतक आदी उपस्थित होते. तुमचं सर्वांचंच काम आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे. सोलापूर महानगरपालिकेत तुम्हाला माहिती आहे शिवसेना आज विरोधी पक्षावर बसून सोलापूरच्या प्रश्नावर एक चांगली भूमिका मांडण्याच्या प्रयत्नात असताना तुम्ही सातत्यानं तुमच्या लेखणीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्याला कायम प्रतिसाद दिलेला आहे. आज सुवास असेल हे सुद्धा आमच्या विचाराने आज आम्ही एकत्र काम करतोय. पण येणाऱ्या बजेटमध्ये मी आज विषय सोडून दुसऱ्या विषयावर सांगतो की 2 दिवसानंतर सोलापूर महानगरपालिकेचं बजेट होणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत बिकट परिस्थितीत आपलं वर्ष जात असताना बरेचसे विकास कामांचे प्रश्नसुद्धा प्रलंबित राहिलेलेच आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरसुद्धा आता आपण विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला आणि आमचे सगळे विरोधी पक्ष आहेत त्याचे सदस्य आम्ही म्हणून आवाज उठून आम्हाला 4 वर्षात एकही बजेट पूर्ण मिळालं. ते बजेट सगळं कागदोपत्रीच राहिलं, एकदाही पूर्ण बजेट आम्हाला मिळालं नाही. पण आम्हाला ज्या आशेने लोकांनी निवडून दिलं आहे त्या आशा जर आम्ही पूर्ण करत नसू तर आम्हाला या पदावर बसण्याचा कुठलाही अधिकार नाही. लोकांनी ज्या आशेने आम्हाला निवडून दिलं आहे ते पहिलं काम आमचं पूर्ण झालं पाहिजे. यासाठी येणाऱ्या बजेटमध्ये शिवसेना सक्षम पद्धतीनं आपली भूमिका तिथं मांडेल.